आनंद दिघेंना मारलं शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांचा खळबळजनक आरोप, तर राजकारणासाठी आरोप नकोत, पुरावे द्या, दिघेंचे पुतणे केदार शिंदेचं आव्हान. फुकट पैसे वाटण्याच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जाईल, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका, तर राज्य खड्ड्यात नव्हे प्रगतीच्या दिशेने जात आहे शिरसाटांचं प्रत्युत्तर. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय, 10 पैकी 10 उमेदवार विजयी, एबीव्हीपीचा उडाला धुवा, विजयानंतर मातोश्री बाहेर जल्लोष. लोकांचा आग्रह आहे निवडणूक लढवा, पितृपक्ष 15 झाल्यावर मला निर्णय घ्यावा लागेल, जनता दरबारात भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. सरकारमधल्या मंत्र्यांकडून मुंबई गोवा हायवेबाबत 2 वेगवेगळ्या डेडलाईन, रवींद्र चव्हाण म्हणतात 2 वर्ष लागतील, उदय सामंतांकडून डिसेंबर 2024 आश्वासन. अक्कलकोटच्या रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ असल्याचा प्रणिती शिंदेचा दावा, चौकशी करून कारवाई करू, संजय शिरसाटांची माहिती. मुंबईतील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याचा आयबीचा इशारा, आयबीच्या इशाऱ्यानंतर मुंबईत हाय अलर्ट, पोलिसांकडून कडक बंदोबस्त, गस्तही वाढवली. महाराष्ट्रात अत्याचारांचं सत्र, सिंधुदुर्गात पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून भर रस्त्यात विद्यार्थिनीचा विनयभंग, तर पुण्यात 2 अल्पवयीन मुलींना दारू उपाजून 11 जणांकडून लैंगिक अत्याचार. हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्ला ठार, इस्रायलने बैरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात नसरल्ला ठार, इस्रायल डिफेन्स फोर्सनं केली अधिकृत घोषणा.